स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय आणि स्वच्छ महाराष्ट्र ही मोहीम शासकीय तसेच अनुदानित शाळांमध्ये राबविली जाणार असल्याची माहिती विभागीय शिक्षक उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी दिली आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय आणि स्वच्छ महाराष्ट्र ही मोहीम शासकीय तसेच अनुदानित शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी दिली. या शासकीय आणि अनुदानित शाळांना या मोहिमेमध्ये 31 जुलैपर्यंत ऑनलाईन नामांकन भरणे आहे. यासाठी विद्यालयाच्या परिसरात आवश्यक पाणी, मुलामुलीसाठी स्वच्छतागृह, देखभाल व्यवस्था आवश्यक आहे. यासाठी मूल्यमापन करून प्रत्येक विद्यालयाला गुण दिले जाणार आहे. त्यानंतर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे, असंही शिक्षण उपसंचालक यांनी सांगितलंय. स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र ही मोहीम राज्यभर कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी शाळांची जी पात्रता आहे त्या शासकीय आणि अनुदानित शाळा हे नामांकन करण्यासाठी पात्र असतील. याच्यामध्ये काही नॉर्म्स दिलेले आहेत. त्या नॉर्म्समध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची उपलब्धता, मुलं मुली यांच्या पुरेशा संख्येच्या प्रमाणात, हात धुण्यासाठीची व्यवस्था मुलांच्या आणि मुलींच्या संख्येच्या प्रमाणात, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल आणि क्षमता विकास, तर हे 5 क्षेत्राला अनुसरून याच्यामध्ये गुणदान केलं जाणार आहे. आणि यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि विभाग आणि राज्यस्तर अशा समित्या गठीत केलेल्या आहेत. तर ह्या समित्या ज्यावेळी मूल्यांकनासाठी त्या शाळांमध्ये जातील, ज्या शाळांनी 90 ते 100% दरम्यान गुण प्राप्त केलेले आणि त्यांच्यासाठी हिरवा रंग म्हणून ग्रेड दिलेला आहे तो अत्युत्कृष्ट म्हणून समजला जाणार आहे. आणि यासाठी 31 जुलै 2016 या शाळांनी ऑनलाईन त्या ठिकाणी आपलं स्पर्धेतील नाव किंवा जो स्पर्धेत सहभागी होण्याचा भाग आहे तो नोंदवायचा आहे.